एक जुलै ते सात जुलै दरम्यान वृक्ष लागवड सप्ताह महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा होत असून त्या अनुषंगाने राहता नगरपालिकेच्या वतीने वृक्ष लागवड सप्ताहाला सुरुवात झाली। राहता शहरामधील कातनाला बनकर वस्ती रोड येथील कातनालाजवळ कडुलिंबाच्या झाडांचं वृक्ष लागवड स्थानिक नागरिक तसेच पालिकेचे गटनेते विजय बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी धनगर समाजाचे नेते बाळासाहेब गिधाड, भाजपाचे के वाय गाडेकर, मेजर सातव, साई योगा मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब पानगव्हाणे, ॲडव्होकेट गोरख दंडवते, बाबासाहेब बनकर, नगरसेविका शारदा गिधाड, नगरसेवक साहेबराव निधाने, सचिन मेहत्रे, गणेश बनकर, दशरथ तुपे तसेच पालिका कर्मचारी अशोक ताजने, संजय देवारे, मुख्याधिकारी सतीश दिघे आदींसह नागरिक हजर होते। या प्रसंगी बाळासाहेब गिधाड, विजय सदापळ आणि बनकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। 4 कोटी वृक्षारोपण लागवडीचं जे शासनाचं धोरण आहे त्याप्रमाणे राहता नगरपालिकेच्या वतीनं आपण आज या ठिकाणी झाडं लावण्यास सुरुवात केलेली आहे आणि जास्तीत जास्त राहता शहरामध्ये झाडं लावण्याचे आम्ही सर्वच नगर सेवक असतील, सर्व स्थानिक नागरिक असतील, सर्वांच्या वतीनं आम्ही निश्चित केलेलं आहे। तर या राहता शहरामध्ये 10 ते 20 हजारपर्यंत आपण झाडं लावण्याचं टार्गेट आहे आणि नदीचा जो कातनाल्याच्या लगत आता आपण वृक्षारोपणाला सुरुवात केलेली आहे। आज पण 1 जुलै तेव्हा इथून पुढे झाडे लावण्याचा आणि झाडे जगवण्याचा संकल्प केलेला आहे। त्यामध्ये ओम साई योगा मंडळ, राहता नगरपालिका, डॉक्टर असोसिएशन, सर्व नगरसेवक आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही आज 1 तारखेला सुरुवात केलेली आहे। त्याची जपवणूक पण करणारे, पाणी घालणारे आणि त्याचं संवर्धन करणारा या शिकवाई आम्ही योगसाई मंडळाच्या वतीने देत आहोत। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 1 जुलै ते 7 जुलै हा सप्ताह वृक्षारोपणाचा लागवडीसाठी हा सप्ताह आयोजित केलेला आहे। त्यानुसार राहता नगर परिषदेच्या वतीनं आज आम्ही सर्व राहता नगर परिषदेचे नगरसेवक, शिवसाहेब व सर्व नागरिक ग्रामस्थ यांच्या वतीनं हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू केलेला आहे। 1 जुलै ते 7 जुलै हा फक्त वृक्षारोपण लागवडीचा दिवस नसून तो पूर्णपणे वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर आहे, सर्व नागरिकांवर आहे। सर्वांच्या वतीनं मी अशी ग्वाही देतो की आम्ही जे 1000 झाडांचं टार्गेट आहे ते 5000 झाडांवर नेऊ व सर्व झाडं सुरक्षित पूर्णपणे वाढ होईल व त्याची देखभाल होईल याची जबाबदारी आम्ही सर्व नागरिक व प्रशासन व सर्व नगरसेवक घेत आहोत। याप्रसंगी मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सांगितलं की या सप्ताहामध्ये पालिका 1000 झाडं लावून त्यांचे संगोपन करणार आहे, ज्यामुळे यातील झाडे जास्तीत जास्त जगतील। त्यासाठी नागरिकांनी यात स्वतः भाग घेऊन पालिकेला मदत करावी। ज्या ठिकाणी शहरामध्ये झाडे लावणार आहोत त्या ठिकाणच्या नागरिकांना झाडाकडे लक्ष ठेवणं भाग आहे, जेणेकरून ते झाड जगेल आणि झाडाच्या संरक्षणासाठी प्रत्येक झाडास ट्रीगार्ड बसवणार असल्याची माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली। नगर परिषदेद्वारे राज्य शासनाचं जे धोरण आहे की 1 दिवसामध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलेलं आहे, त्याचा एक भाग म्हणून राहता नगर परिषदेने आज नागरिकांच्या सहभागातून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि सदरच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम जो आहे तो आपण 1 आठवड्याभर सुरूच ठेवणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वृक्ष संगोपन आपण जे आहे ते स्थानिक नागरिकांच्या हस्ते करत आहोत आणि जेणेकरून त्या वृक्षांची संगोपनाची जबाबदारी देखील नागरिकांनी घ्यावी, त्यांच्या हस्ते वृक्षारोपण केल्यामुळे त्यांना त्या वृक्षांमध्ये आपण वाटावी हा त्यामागचा उद्देश आहे आणि हा कार्यक्रम असाच 7 दिवस आपण पुढे चालू ठेवणार आहोत। न्यूज रिपोर्टर संदीप पावळ, एस नानमडिया, राहता।